जय श्री राम। संध्याकाळच्या सत्रात सगळ्यांचं हार्दिक स्वागत। चैत्र गुढीपाडव्यापासून प्रारंभ केलेल्या आपल्या या सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सर्व साधक मंडळी आवर्जून सहभागी होत आहेत संध्याकाळी आणि याचा लाभ घेत आहेत, त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। श्री रामरक्षा पठण, प्राणायाम आणि ध्यान असा हा जो आपला उपक्रम आहे त्याच्यामध्येच आपण आणखीन वेगवेगळे कार्यक्रम समाविष्ट करून त्याचाही लाभ घेतो आहोत। आजही आपण असाच एक सुंदर ज्ञानयोगाशी संबंधित एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आपलं नित्य नैमित्तिक जे साधन आहे रामरक्षा पठण, प्राणायाम, ध्यान, ते झाल्यानंतर आजच्या ज्या प्रमुख अतिथी आहेत त्या आपल्याला जॉईन होणार आहेत आणि त्याही कार्यक्रमाचा आपण आस्वाद घेणार आहोत। आवाज माझा येतोय? क्लिअर आहे व्यवस्थित? गुड, सुरुवात करूया। अजून बरेच लोक जॉईन होत आहेत। हळुवारपणे डोळे बंद, पाठी चकणा सरळ, हात ध्यान मुद्रेमध्ये, समकाय शिरोग्रीवावस्था, चेहऱ्यावर प्रसन्नता, साधारण श्वास आत आणि पूर्णपणे बाहेर, आणि एक दीर्घ श्वास आणि संपूर्णपणे बाहेर। पुढच्या प्रत्येक श्वासागणिक स्वतःला शिथिल करत नेऊया। डोक्याचा भाग, संपूर्ण चेहरा, चेहऱ्यावर सुंदरस स्मित हास्य, चेहऱ्याचे स्नायू शिथिल करूया। गळा आणि मान, छातीचा आणि पाठीचा भाग, दोन्ही खांदे, संपूर्ण दोन्ही हात, पोटाचा आणि पाठीचा भाग आणि संपूर्ण दोन्ही पाय। लक्षपूर्वक विश्राम देऊया स्वतःला। सैल सोडायचंय, शिथिल करूया आणि एक दीर्घ श्वासात आणि मनातला सगळा राहिलेला ताणतणाव अस्वस्थता काढून टाकूयात। जाणीवपूर्वक विश्रांती। त्रिवार ओंकारचं उच्चारण करणार आहोत। ओंकारासाठी खोल दीर्घ श्वासात शुभं करोति कल्याणं,
आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धि विनाशाय दीप ज्योति नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे। श्री ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणसहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरं मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। डोळे बंदच ठेवत काही आवर्तन नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत। संथ आणि दीर्घ लयमध्ये श्वसन करूया। संपूर्ण लक्ष श्वासाच्या आवागमनाकडे। प्रत्येक आत येणारा श्वास आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास सूक्ष्म निरीक्षण करूया। शरीरातील थंडावा आणि उष्णता यामध्ये संतुलन राखणारा हा सुंदर असा प्राणायाम, त्याचबरोबर आपला उजवा मेंदू आणि डावा मेंदू यांचं कार्य संतुलित राखण्याचं चांगलं काम करणारा नाडी शोधन प्राणायाम।
हे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर विश्राम करूयात. डोळे बंदच असू देत. आपल्या हृदयस्थ श्रीरामाला अभिवादन करत श्री राम रक्षा पठणाला प्रारंभ करतो. श्री गणेशाय नमः. अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषिः श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमत् हनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः अथ ध्यानम् ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोवसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाकारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलक्षामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाणपाणिं लक्तञ्चरान्तकं स्वलीलया जगत्रात्तुम् आविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधि पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधौ पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापति पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटि पातु सत्सिनी हनुमत्प्रभुः ऊरु रघुत्तम पातु रक्षकुलविनाशकृत् जानुनी सेतुकृतः पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिन्मुक्तिञ्च विन्दति जगज्जेत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् यः कण्ठे धारये तस्य करस्ता सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताद्य सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः आरामकल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां राम श्रीमानसन प्रभुः तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघुत्तमौ
तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिशुंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मण वग्रतः पथि सदैव गच्छताम्। सन्नद्ध कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोऽस्माकं राम पातु स लक्ष्मणः। रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः। वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमः। इत्येतानि जपे नित्यं मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः। रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्नते संसारिणो नरः। रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणार्यम्। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचन्द्र चरणं मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणं वचसा गृणामि श्रीरामचन्द्र चरणं शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणं शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। भर्जनं भवभीजानां अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्। रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाविहता निशाचरचमु रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्दर। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। इति श्री बुधकौशिक विरचितं श्री राम रक्षा स्तोत्रं संपूर्णं। श्री सीता रामचंद्रार्पणमस्तु। हरि ओम। रामरक्षा पठन श्रवणातून
संपूर्ण शरीरामध्ये जी सात्विक ऊर्जा उत्पन्न झाली आहे त्याचा अनुभव करूयात. आणि हीच ऊर्जा ओतप्रोत आपल्या संपूर्ण शरीराभोवती एक सुरक्षा वलयाच्या स्वरूपात तयार झाली आहे. त्याची सूक्ष्म जाणीव करून घेऊया. साधारण श्वासात पूर्णपणे बाहेर आणि एक दीर्घ श्वासात संपूर्णपणे बाहेर. राम ध्यानासाठी सज्ज होऊया. पुन्हा एकदा पाठीचा कणा सरळ, खांदे सैल, हाताची ध्यान मुद्रा, चेहऱ्यावर प्रसन्नता. रामरक्षेमध्ये वर्णन केल्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांचं सुंदर सात्विक रूप डोळ्यासमोर आणूया. राम ध्यानातून आपण श्रीरामाला अर्थ साथ घालणार आहोत संपूर्ण श्रद्धेने. दीर्घ श्वासात आणि आता काही काळ संपूर्ण लक्ष आपल्या नाभी केंद्रावरती, नाभी आणि आसपासचा प्रदेश या ठिकाणी असू दे. अगदी सहजपणे आपण नाभीपाशी आपलं लक्ष ठेवणार आहोत. आपल्यातील अग्नि तत्व, आपल्या अंतरीचा प्रकाश प्रभू श्रीराम, दीर्घ श्वासा राम. राम 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 राम
विश्राम अजूनही कणाकणातून पेशी पेशीतून राम नामाचा ध्वनी निनादतो आहे, भुंकतो आहे सूक्ष्म शब्द. शरीर स्थिर झालंय, श्वास शांत, मन शांत आणि निर्विकार, बुद्धी निर्मळ. सुंदर अनुभव येतो.
साधारण श्वासात आणि पूर्णपणे बाहेर. आणि एक दीर्घ श्वासात पूर्णपणे रिक्त. हळूवारपणे आपल्या आसपासच्या वातावरणाप्रती सजग होऊयात. एक श्वासात आणि बाहेर. हळूवारपणे आपल्या संपूर्ण शरीराप्रती सजग होऊयात. संपूर्ण शरीरात या क्षणाला ज्या काही संवेदना आहेत, ज्या तरंग लहरी निर्माण झाल्या आहेत, त्याची सूक्ष्म जाणीव करूया. एक साधारण श्वासात आणि बाहेर. आपल्या मनाप्रती सजग होऊयात. या क्षणाला मनाची शांत, निर्मळ, निर्विकार, निर्विचार अवस्था, त्याबद्दल सजग होऊयात. साधारण श्वासात आणि विश्राम. जेव्हा आपल्याला पूर्णत्व जाणवेल तेव्हा अत्यंत सावकाशपणे दोन्ही हात डोळ्यांवर ठेवत हातांच्या उंजळीमध्ये हळूवारपणे डोळे उघडू शकता. जय श्रीराम. जय श्रीराम. कसं झालं? अरे वा, मंजिरी तरी आल्यात. तर मघा सुरुवातीला म्हटले त्याप्रमाणे की आपली ही जी नित्य साधना आहे, हा जो उपक्रम आहे, त्या बरोबरीनेच आपण आणखीनही काही छान छान कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये आज आपल्या बरोबर ठाण्याहून डॉक्टर सौ मंजिरीताई गोखले आपल्या बरोबर जॉईन झाल्या आहेत, आपल्यामध्ये सहभागी झाले आहेत. ताईंना स्पॉटलाइट करते. ताई, तुमचं खूप खूप स्वागत आजच्या या सत्रामध्ये. एकच मिनिट. अनम्यूट करू शकता. तर आपण मागचा एप्रिल म्हणजे 2021 गुढीपाडव्यापासून हा जो उपक्रम सुरू केला तो सातत्याने पुढे सगळा म्हणजे साधकांच्याच विशेष आग्रहास्तव वर्षभर सुरू राहिला. म्हणजे केवळ 9 दिवसांसाठी सुरुवात केली आणि तो वर्षभर राहिला. त्यामुळे वर्षभरामध्ये जे काही आपले सण समारंभ उत्सव वेगवेगळ्या तिथी ज्या काही येत होत्या त्याही आपण छान पद्धतीने ऑनलाईन साजरी केल्या. आणि आपल्याला सगळ्यांना आठवत असेलच की काही दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्यामध्ये जो आपला पितृ पंधरवडा येतो त्यावेळी आपण मंजिरीताईंना
आमंत्रित केलं होतं आणि त्यावेळी त्यांनी तर्पण श्राद्धा वगैरे ह्या विषयावरती खूप सुंदर मार्गदर्शन केलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणही सगळ्यांनी भरभरून त्यांना प्रश्न विचारून आपल्या मनातल्या शंका कुशंका सगळ्या किंतु परंतु सगळे क्लिअर केले होते. तर असं खूप सुरेख मार्गदर्शन ताईंनी केलं होतं. तर आज ताई आपल्या बरोबर तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराज यांचा अभंग जो आहे त्याच्यावरती निरूपण करणार आहेत. तर ताईंचं एक संक्षिप्त ओळख म्हणूयात, अगदी संक्षिप्त, कारण त्यांचं कार्य खूप मोठं आहे. तर ताईंची किती ओळख सांगितली तरी सुद्धा म्हणजे कमीच आहे, पण तरी सुद्धा मी अगदी संक्षिप्त पद्धतीने ताईंची ओळख करून देते आणि मग ताईंकडे सूत्र देते. तर डॉक्टर सौ मंजिरीताई गोखले या ठाण्याच्या आहेत आणि संवाद फाउंडेशन ही संस्था जी आहे त्याच्या त्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. ह्या संस्थेअंतर्गत योग आणि अध्यात्म त्याचबरोबर संगीत, शास्त्रीय संगीत ह्याच्याशी संबंधित अनेक विध वेगवेगळे उपक्रम शिबिर त्या घेत असतात आणि त्याच्यातून बहुमूल्य असं मार्गदर्शन सर्व स्तरातल्या साधकांना करत असतात. तर त्याच्यामध्ये पास्ट लाईफ रिग्रेशन किंवा साऊंड हिलिंग किंवा म्युझिक थेरपी, त्याचबरोबर आणखीन ध्यानाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया, तर असे वेगवेगळे, आत्ताच त्यांचा एक लंघन म्हणून शिबिर पण होणार आहे. तर असे खूप म्हणजे योगोपचार, संगीतोपचार, अध्यात्म आणि अध्यात्मामध्ये मग सगळंच ध्यान वगैरे ह्या गोष्टींवरती खूप सुरेख त्यांची वेगवेगळी शिबिरं असतात, मार्गदर्शन त्यातून त्या करत असतात. त्यांच्या बरोबर त्यांच्या भगिनी आणि त्यांच्या आणखीन सहकारी मंडळी आहेत, त्यातून ते खूप सुंदर पद्धतीने हा सगळा उपक्रम चालवतात. आणखीन एक विशेष ओळख म्हणजे आध्यात्मिक गुरु ओशो रजनीश यांचे जे अगदी जवळचे शिष्य आहेत, परमपूज्य श्रद्धेय स्वर्गीय आनंद ऋषी, तर यांच्या आपण कन्या आहात, त्यामुळे एवढा सुंदर योग यौगिक आणि आध्यात्मिक वारसा त्यांना लाभलेला आहे. आणि बाकी संपूर्ण भारतामध्ये बाहेर देखील या वेगवेगळ्या स्तरावरती हे कार्य पुढे नेतायत, कार्याचा प्रसार आणि प्रचार करतायत. आणि आणखीन मला सांगायला आनंद वाटेल की मध्यंतरी जे माझं एम ए योगशास्त्र झालं, तर त्याच्यामध्ये जे आम्हाला छोटंसं संशोधन होतं, तर त्या संशोधनामध्ये देखील मंजिरी ताईंचं मला बहुमूल्य मार्गदर्शन अगदी सोप्या पद्धतीने लाभलं आणि त्याबद्दलही मी त्यांची खूप आभारी आहे. तर अशा मंजिरी ताई आपल्या बरोबर आज आहेत, तर पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की आजचा कार्यक्रम त्यांनी पुढे न्यावा. खूप धन्यवाद सोनाली, छान सांगितलंस, पण एवढं माझं कार्य मोठं आहे की नाही मलाही माहिती नाहीये. ऐकू येत आहे ना? हो हो, व्यवस्थित येत. आणि आणखीन एक ताईं बद्दल सांगायचं सॉरी राहिलं की ज्ञानेश्वर महाराजांचा जो हरिपाठ आहे त्याचं पण गायन वेगवेगळ्या रागांमध्ये ताईंनी केलं आहे, खूप छान ते पण आपल्याला अवेलेबल होऊ शकतं. आणि अजून एक की त्यांचे भजनाचा ग्रुप आहे, तर त्याच्यामधूनही त्या भक्तियोगाचा आस्वाद घेतायत आणि सगळ्यांपर्यंत भक्तियोग पोहोचवतायत. तर आताच त्यांच्या घरी देखील भजनाचाच कार्यक्रम होता, त्यामुळे त्या थोड्याशा आपल्या बरोबर आता जॉईन होऊ शकल्या. धन्यवाद. आता जस्ट झाला भजनाचा कार्यक्रम. कार्यक्रम म्हणजे वर्गच असतो दर गुरुवारी आणि मला अतिशय छान वाटतंय आज सोनाली ताईंनी आठवणीने मला इथे बोलावलं आणि मला असं सांगावंस वाटतं की हल्ली बोलण्याची क्षमता माझी नसताना सुद्धा मला त्यांनी बोलायला सांगितलंय, कारण मी काही वक्ता नाही आणि माझा काही असा काही फार संत साहित्याचा अभ्यास आहे असंही नाहीये. परंतु आपण म्हणतो ना, आपले आपल्या हृदयाचं या हृदयाचं त्या हृदय सांगावं, असं अगदी थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अभंग शिकवताना गेली 26 वर्ष शिकवते मी, खूप छान छान अभंग शिकायला मिळाले.
पुण्याचे दादा सबनीस म्हणून होते गुरुवर्य, तर त्यांच्याकडून शिकले मी आणि त्याच कार्याचा प्रसार पुढे करायचा या हेतूने वर्ग चालवते. तर त्या ह्याच्यात खूप अभंग छान छान शिकायला मिळतात आणि त्याच्यामध्ये हा एक अभंग असा आहे तुकाराम महाराजांचा, ब्रह्मरस घेई काढा जेने पीडा वारेल. आणि आता सोनाली ताईंनी जे म्हणाले एम ए योगशास्त्र आहे, तर मी पण थोडासा योगाचा योगातली असल्यामुळे मी सध्या एम ए करतीये, चौथ्या सेमिस्टर चालू आहे आमचं. तर मला असं नेहमी वाटतं की हे सगळे संत जे आहेत ना, त्या सगळ्या संतांनी योग त्याच्या अभंगातनं सांगितलंय. आता माऊलींचा ते योगीच होते, माऊली तरी सुद्धा भक्तीतून ज्ञान कसं मिळतं आणि भक्तीतून सुद्धा योगच सांगितला जातो, म्हणजे ज्ञान भक्ती उत्तर ज्ञान मिळतं, भक्तीतून त्यांना जे ज्ञान मिळतं ते त्यांनी सांगितलंय. आणि आता पहिलं जो अनेक अभंग आहेत त्यांचे, त्यांच्यातला मला आज हा निवडावासा वाटला. सोनाली ताई म्हणाले तसं ह्याचा आपल्या रामनवमीशी आणि ह्याच्याशी काय संबंध आहे, तर मला असं वाटतं की आपण हे भेद करतो, राम वेगळा विठ्ठल वेगळा विष्णू वेगळा कृष्ण वेगळा, पण संतांच्या माती दृष्टिकोनातून मात्र हे सगळे देव हे सारखेच असतात. जसं माऊलींनी एक भारूड रचलेलं आहे, गोंधळ रचलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी विठाई म्हटलंय. माऊलींच्या अनेक अभंगात विठाई आहे, म्हणजे विठ्ठलाला आई म्हटलं, म्हणजे विठ्ठलाला देवी मानलं. जोगवे आहेत की ज्याच्यात विठ्ठलाला देवी मानलेलं आहे, म्हणजे संतांच्या हा जो देव आहे तोच आईचं रूपही असतं आणि पित्याचं रूपही असतं. त्यामुळे असा काही खरं म्हणजे भेद नाहीये आपल्या मानवाच्या लेव्हलला, आपल्या विचारांच्या लेव्हलला मात्र आपल्याला हा भेद वाटतो. तुमचं ऐकायची वेळ आली की मी हे लावते हा, नाही तर माझाच मला आवाज येतोय मला कळ. ऐकू मी आत्ता बोलते ते ऐकू येत आहे? हो हो व्यवस्थित, पण कानाला नाही तर त्रास घुमतोय आवाज म्हणून मी ते काढलं. स्पीकर माझ्या लॅपटॉपचे चांगले नसल्यामुळे मला ते लावायला लागतं ऐकण्यासाठी, आता बोलायचंय तर ते मी काढते. तर सांगत होते की हा अभंग अप्रतिम अभंग आहे, अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या अनुभवातून मला गाताना मला शिकवताना जो मनात भाव आला, ह्या अभंगातून मी काय शिकले ते मी शिकवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करते. हा तर ओळी फार सुंदर आहेत. ब्रह्मरस घेई काढा काढा, ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल, तेने पीडा वारेल, ब्रह्मरस घेई काढा. आता हा ब्रह्मरस म्हणजे काय आणि काढा म्हणजे काय, आपल्याला तुकाराम महाराजांनी ब्रह्मरस घ्यायला सांगितलंय कशासाठी, तर पीडा वारेल. ब्रह्मरसामुळे काय होईल तर पीडा वारेल. आताच इथे मला वाटतं खूपशा जणी योगातले आहेत, तर योगामध्ये हे सांगितलेलंच आहे की हे सगळं हा संसार आहे हा दुःखमय आहे, जे संसार हीच खरी पीडा आहे. हा कारण संसारात द्वैत आहे, द्वैत आहे म्हणून पीडा आहे. आणि पीडा अजून कशाने आहे तर पीडा अटॅचमेंटमुळे आहे, म्हणजे मला मला हे माझ आहे असं मी म्हणते आणि ते मला मिळत नाही तेव्हा मला पीडा होते. माझं शरीर माझा गुडघा दुखतोय म्हटल्यावर मला पीडा होते, पण जेव्हा
संतांनी हे प्रयोग केले, विवेकानंदांनी हे प्रयोग केले, जेव्हा मी त्याच्यातलं माझेपण काढून टाकते तेव्हा आपल्याला पीडा होत नाही. विवेकानंदांची अशी गोष्ट आहे की त्यांनी अख्खं त्यांचं पोटाचं का कसलं तरी ऑपरेशन होतं, ते ऑपरेशन अॅनेस्थेशिया शिवाय पूर्ण केलं. त्यांनी सांगितलं मी अॅनेस्थेशिया घेणार नाही, आणि त्यांनी अॅनेस्थेशिया शिवाय ऑपरेशन केलं. कारण त्यांनी पोटाला माझं म्हटलंच नाही, म्हटल्यावर त्यांना पीडाच झाली नाही. म्हणजे म्हटलं तर संतांनी पण हे सांगितलेलं आहे, तुम्ही माझं म्हटलंच की पीडा होते, माझं म्हटलं नाही की पीडा होत नाही. आणि मग माझं न म्हणणं हे कशाने जमेल, तर ब्रह्मरस घेतल्याने. मग ब्रह्मरस असाच कच्चा घ्यायचा का? कच्चा रस नाही घ्यायचा, त्याचा काढा करून घ्यायचा आहे. म्हणजे हे जे वैश्विक पसारा सगळा आहे, रस हा प्रथम रस आहे ज्याच्यातून जे सप्त धातू आहेत आयुर्वेदात सांगितलेले, तर रस हा पहिला धातू आहे, मूळ धातू की ज्याच्यातून बाकीचे धातू निर्माण झाले. रस, रक्त, मांस, मेद हे जे पुढचे सगळे धातू आहेत ते रसातून निर्मिती झाली. तर ब्रह्माचा जो रस आहे त्याच्यातून या संसाराची निर्मिती झाली. मग तो आपण उपभोगायचा कसा? तो तर ब्रह्मरस घेई काढा. तर त्या रसाचा सुद्धा आपण काढ्याची प्रक्रिया काय असते? आपण अग्नी देतो, बरोबर आहे? जे काही लिक्विड असेल तर त्याला आपण खाली अग्नी लावतो, मग त्याच अर्ध पाणी काढून टाकतो, वाफेच्या मार्फत निघून जातं, आणि आतमध्ये जे काही त्याचं रसायन तयार होतं, रसायन आधी रसाचं रसायन तयार होतं त्याला आपण काढा म्हणतो. मग तो गार पितो किंवा गरम पितो ते कशासाठी प्यायचंय त्याच्यावर अवलंबून राहत. तर तसा हा ब्रह्मरस जसाच्या तसा घेऊ नका, तर त्याला प्रोसेस करा. प्रोसेस करा म्हणजेच थोडक्यात काय, तुम्ही साधना करा. तुम्ही आलं तसं घेतलं असं नाही करायचंय. तुम्ही त्याच्यावर विचार, आपल्याला बुद्धी दिलेली आहे, त्या बुद्धीचा वापर करायचा आहे. अग्नी देतोय तेव्हा मानवच फक्त अग्नी देऊन रसाचा काढा करू शकतो ना, प्राणी काही काढा नाही करू शकत. रस जसाच्या तसाच त्यांना प्यायला लागतो. तर मानवाची जी ताकद आहे ती बुद्धीमध्ये आहे, मानवाची ताकद. तर त्यामुळे त्या ताकदीवर आपण तो रस आहे त्या रसाचं ग्रहण केलं पाहिजे. कशाच्या ताकदीवर? बुद्धीच्या ताकदीवर. तर आपण त्याच्यातला नको असलेला जो भाग आहे तो काढून टाकून फक्त हवा असलेला भाग, त्या रसात सुद्धा दोन भाग आहेतच ना, कारण हे संसार हे द्वैत आहे, संसारात द्वैत आहे. तर त्या रसामध्ये सुद्धा एक हवा असलेला भाग आहे आणि एक नको असलेला भाग आहे. तर त्याला आपण अग्नी दिला म्हणजे अग्नीने काय होतं, आपण अन्न शिजवतो, बरोबर आहे ना? तर अन्न शिजवतो म्हणजे आपण त्याचं वेगळं रसायन तयार करतो. कसं रसायन तयार करतो? जे मानवाला पचवता येईल असं रसायन तयार करतो. तर असा आपण त्या रसाचा आपल्याला पचवता येईल असं, आपली उन्नती होईल अशा पद्धतीने हे जे जीवनातले सगळे रस आहेत, नऊ रस आपल्याला माहिती आहेत, शृंगार वीर करुण रौद्र हास्य भयानक, हे सगळे रस आपल्याला, नव रसांची आपल्याला माहिती असेल. तर हे सगळे रस घ्यायचे तर खरे, पण त्याचं काहीतरी प्रमाण आहे, आणि कसे घ्यायचे, काय घ्यायचे, त्याचे नियमावली आहे. तर त्या नियमाप्रमाणे घ्यायचे म्हणजेच त्याचा काढा करून घ्यायचा, वाटेल तसे नाही घ्यायचे. आणि हे जर रस आपण योग्य पद्धतीने हाताळले, योग्य पद्धतीने त्याचा वापर केला, ह्या रसांचा योग्य पद्धतीने त्याला प्रोसेस केलं आपण, तर मात्र जेणे पीडा वारेल, सगळ्या प्रकारच्या पीडा आहेत त्या निघून जातील. हल्ली पेन मॅनेजमेंटवर भरपूर बोललं जातं, पण पेन मॅनेजमेंटवर बोलताना आपल्याला असं लक्षात येईल, आपल्या सगळ्यांना हा अनुभव आहे, सगळ्यांना, की आपल्या आवडीचं काहीतरी आपण करत असू ना, खूप आवडीचं, तेव्हा आपल्याला पाय दुखतायत, पोट दुखताय, हे होतंय, आपल्याला विसरायला होतं. आणि मग परत जेव्हा रुटीनला लागतो ना आपण, तेव्हा आपले सगळे दुखणी बाहेर येतात. इथे मी बऱ्याच जणी बघते त्या साधारण माझ्या वयाच्या किंवा 50 पुढच्या अशाच आहेत, सगळ्यांना हा अनुभव असेल की अरे पाय दुखतायत, अरे. पण आपल्या आवडीचं करायचं असेल तेव्हा काही आपलं लक्ष जात नाही. म्हणजेच काय,
त्या पेन मधून ती जी पीडा होती त्या पीडा पीडेमधला जो मीपणा आहे तो काढून टाकला. हा तो काढून अनेक पद्धतीने आपल्याला काढता येईल तो मीपणा दुसरीकडे जर चिकटलेला आहे. म्हणजे समजा ही पीडा आहे असं धरलं आपण, तर ह्या पीडेला मी चिकटलेला आहे, अहंकार चिकटलेला आहे, तर तो अहंकार त्याच्यातून सोडवायचा. म्हणजे काय, मी दुसरं काहीतरी करायला लागले, माझ्या आवडीचं गाणं म्हणायला लागले, तर ते पेनिंग म्हणजे माझं लक्ष कुठे जाणार, गाण्यामध्ये. मग त्या दुखण्यापासून तो मी दूर होणार आणि तो गाण्यात रमणार. आता हे दुखणं आणि हा मी, गाण्यात रमलेला मी, गाणं संपल्या संपल्या तो पुन्हा येऊन चिकटतो याला, तो भाग वेगळा. पण म्हणजे पीडा आपल्याला मारता येते का? हो, पीडा मारता येते. तर कसं परमनंटली कशी मारणार आपण? तर अर्थातच साधन आहे. तर कशाची साधना करायची ते पुढे माऊलीनी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मरस घेई काढा जेणे पीडा वारेल. पथ्य नाम विठोबाचे आणि क वाचे न सेवी. आता हे करायचं कसं? हे ब्रह्मरसाचा काढा करायचा कसा? करा सांगितलं खरं, पण त्याची प्रोसेस काय? म्हणजे नक्की आम्ही काय करायचं? ब्रह्मरसाचा काढा करून कसा काय प्यायचा त्या रसाचा? तर त्याने सांगितलंय तो काढा कसा करायचा. पथ्य नाम विठोबाचे, एक पथ्य पाळायचं की नाम फक्त विठोबाचं घ्यायचं. इथे रामाचंही चालेल, इथे कृष्णाचंही चालेल, कुठल्याही देवाचं, कुठल्याही दैवताचं, गुरूंचं, कोणाचंही नाव चालेल. नामस्मरण, नामस्मरणाचं महत्व इथे त्याने सांगितलंय. पथ्य काय करायचं आहे? तर नाम वाचेनी फक्त नाम घ्यायचं आहे. पथ्य नाम विठोबाचे. आणि विठोबाचा अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की विठोबा ह्या नामामध्ये स्थैर्य आहे. जो विटेवर ठासून उभा आहे तो विठोबा. म्हणजे तो अजिबात हलत नाही, कितीही वादळं येऊ देत, काहीही येऊ देत, त्याची जी पॉश्चर आहे ना ती बदलत नाही ऍब्सोल्युटली. स्थिर सुख आसन म्हणतो ना, तसं तर स्थिर सुख आसनात असलेला विठोबा आहे. म्हणून इथे विठोबाचं त्याने सांगितलंय. तर नाम कसं घ्यायचंय? तर एवढं स्थिर होऊन आता आपण राम 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 हे नाम घेतलं आणि अतिशय सुरेल सोनाली त्यांचा आवाज तर इतका गोड आहे, त्यामुळे मी तर त्या आवाजातच मग्न झाले होते. तो नाद निर्मिती जी आहे ती इतकी, नाद सुद्धा स्थिर होऊ शकतो. म्हणजे खरं नाद म्हणजे हलणारा ना, पण हलणारी गोष्ट सुद्धा स्थिर होऊ शकते जर तुम्ही त्याला चक्राकार केलं, त्याला काहीतरी आकार दिला, त्याला काही रूप दिलं, तर ते एके जागी स्थिर राहण्याची क्षमता त्याच्यात येते. म्हणजे जवळजवळ स्थिर होण्याची क्षमता. पूर्णपणे स्थिर अर्थातच होऊ शकत नाही आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत, पण त्यातल्या त्यात स्थिर राहण्याची क्षमता नाम जेव्हा तुम्ही तेचते. म्हणून नाम जे घेतात ना ते खूप छोटं घ्यावं, मोठं 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 नाम नाही घेऊ. म्हणून राम विठाई विठाई शक्यतो दोन दोन अक्षरं असलेली जास्त चांगली. म्हणून राम एवढं महत्वाचं नाम आहे. माऊलींनी सुद्धा जो जप दिलेला आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, त्याच्यातला राम कृष्ण आणि हरी हे बॅलन्स आहे, आपलं सत्व रजतमचा बॅलन्स आहे तो. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जप करायचा आहे. जेवढा तुम्ही छोटा कराल तेवढा तो जो पॅटर्न आहे व्हायब्रेशन्सचा तो घट्ट होत जातो. जसं आता सोनाली त्यांनी केलं, आधी स्लो घ्यायचं नाम, मग थोडी त्याची गती वाढवत न्यायची वाढवत न्यायची वाढवत न्यायची, की त्याची ते जे काही तुम्ही फॉर्म त्याचा तयार कराल ना, त्याची वीट तयार करायची ना आपल्याला, तर ते घट्ट 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 होत जातं. आणि असं आपल्या शरीरात आपल्या मनात आपल्या रुजतं ते, आणि आतमध्ये ठासून ते नाम भरलं जातं. आपल्याला त्या नामामुळे स्थैर्य मिळतं, आपल्याला त्या नामामुळे आनंद मिळतो. त्या नामस्मरणामध्ये आपण रमलो असता आपली पीडा आपोआप जाते. त्यामुळे वाचेनी विठोबाचं नाम घ्यायचंय, नामस्मरण करायचंय, आणि असं लक्षात घ्यायचं की
ओंकाराचा कुठला आपला पतंजलीने सांगितलाय तत् जप तदर्थ भावनम, म्हणजे तो भाव त्याच्यातला महत्वाचा आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा भाव पुन्हा 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 करताना तो भाव जेव्हा तुम्हा तुमच्या हृदयात वसतो तेव्हा हृदयामध्ये सगळ्या इमोशन्सचं प्रोसेसिंग होतं. भावनांचं जे प्रोसेसिंग व्हायचंय, अडकलेल्या ज्या सगळ्या भावना आहेत, कर्माशयात आपल्या जन्मोजन्मीच्या भावना अडकलेल्या आहेत, तर त्याचं प्रोसेसिंग कसं करायचं, ते काढून कशा टाकायच्या, ते जे ती जी ऊर्जा अडकून पडलेली आहे त्याला मार्गस्थ कसं करायचं, त्याला मोकळं कसं करायचं, तर नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही. मंत्र कुठल्याही प्रकारचे मंत्र, त्याच्यात आपण रामनाम आत्ता बघू किंवा विठोबा नाम बघू, जय रामकृष्ण हरी नाम बघू, पण ते जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयात स्थिर करता, म्हणून आपण आता बघितलं ना आधी मोठ्याने नाम घेतलं जातं, मग उपांशुवाणीत आपण नाम घेतो आणि मग हळूहळू ते मनात रुचतं. मनातून मग ते नंतर नाम घ्यायचं नाहीये, आपोआप नाम चालेल, ते फक्त ऐकायचंय. आपण आता हे चारही लेव्हल्स आपण नामाच्या बघितल्या आणि क्षणिक का होईना आपल्याला त्या नामाचं महात्म्य कळतं. आपण एक अर्धा तास साधना करतो तेव्हा आपल्याला क्षण दोन क्षण त्याच्यातला अनुभव येतो. खऱ्या अर्थी जो अनुभव असतो सर्व मध्यात राहण्याचा, समत्व योग उच्चतेचा जो आपल्याला अनुभव हवा असतो, त्या समत्वात आपण एखाद दोन क्षण राहू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण त्या एखाद दोन क्षण राहण्यासाठी तिथेच आपल्याला काम करायला लागतं. तेव्हा ते आपल्याला क्षणभर जरी आलं ना तरी आपल्याला अत्यानंद होतो आणि तो आपल्याला दिवसभर पुरू शकतो, एवढी ताकद त्या एका क्षणासाठी सुद्धा. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी म्हटलंय ना, क्षणभराचा आनंद सुद्धा तुम्हाला केवढा तरी दिवस दिवस टिकू शकतो आनंद तो, एवढं ते क्षणाला महत्व आहे. त्यामुळे त्या एका क्षणासाठी अर्धा अर्धा तासाची पौन पौन तासाची साधना त्या एका क्षणासाठी करायची, कारण आपण काही निपुण नाही, आपले कर्माशयात आपल्या संचितात खूप साठलेलं आहे, त्यामुळे आपल्याला केवढं लागली संतांना साध्य होतं तेवढं आपल्याला होणार नाही. पण हेही नसे थोडं की जेवढं मिळेल तेवढं आपण करत राहू, करता करता आपली पीडा निघून जाईल. पीडा निघून जाईल म्हणजे काय, आपल्या संचितात असलेली जी पीडा आहे. हा, कारण संचित म्हणजे काय आहे, जे आपण पूर्णपणे भोगलं नाहीये किंवा पूर्णपणे उपभोगलं नाहीये, चांगल्या किंवा वाईट अर्थी कुठल्याही, तर त्याच ते पूर्णत्वालाच आपण गेलं नाहीये. कारण आपण कधीच वर्तमानात जगत नाही, आपण भूतकाळात जगतो नाहीतर भविष्यात जगतो, वर्तमानात जगत नाही. त्यामुळे कुठलंही आपण कार्य करायला घेतलं, बोलायला गेलो तरी सुद्धा ते पूर्णत्वाने आपण बोलत नाही. पूर्णत्वाने न बोलल्यामुळे एकदा ऊर्जा आपण बाहेर काढली, मॅनिफेस्ट केली, आता मॅनिफेस्ट केली आणि ती वापरलीच नाही, तर ती अडकून पडणार की नाही आपल्या शरीरात, कुठे अडकून पडणार, कारण आपल्या कंठातून आपण काढली ती ऊर्जा किंवा ऍक्शन करायला घेतली हाताने पायाने, तर ज्या अवयवानी आपण ऍक्शन करायला घेतली असेल आणि तिचं पूर्णत्वाला नेली नाही आपण, मोक्ष प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना मोक्ष प्राप्ती असते ना, भातुकलीच्या खेळासारखं, की भातुकलीला आता आपण मोठे झाल्यावर मोक्ष मिळाला. आता आपण भातुकली खेळू शकतो पण आपण काही त्याच्यात अटॅच होत नाही, आपण रमत नाही त्याच्यात. तसं प्रत्येक गोष्टीत आपल्याला डिटॅच होता आलं पाहिजे. जेव्हा आपण पूर्णपणे भातुकली खेळतो ना, त्याच्या जीव ओतून भावना तदर्थ भावनम, पूर्ण भावना त्याच्यात मिसळून त्या वर्तमानात राहून जेव्हा पूर्णपणे उपभोगतो किंवा भोगतो, तेव्हा ते पूर्णत्वाला जातं आणि त्याला त्यातली जी काही छोटीशी ऍक्शन असते ती पूर्ण होते, म्हणजे त्या ऍक्शनला मोक्ष मिळतो. आता पुन्हा ते घडणार नाही, आता पुन्हा नवीन काहीतरी होऊ शकतं. तसे आपल्या अर्धवट राहिलेल्या ज्या पूर्वजन्मींच्या ऍक्शन्स आहेत, खूप गोष्टी आपण ठरवल्या करायच्या आपण केल्याच नाहीत, म्हणजे मनात आपण विचार केला की मी याव करीन, मी त्याव करीन, मी हे करीन, मी ते करीन, आणि प्रत्यक्षात मात्र ऍक्शन काही नाही घेतली. म्हणजे मनात आपण करायला सुरुवात केली ना, मनात करायला सुरुवात केली पण प्रत्यक्षात मात्र काहीच केलं नाही. म्हणजे परा पशंती मध्यमा आणि वैखरी, तर परेमध्ये झालं सुरू
मे बी पश्चंतीत पण आलं असेल, चित्र रेखाटलं असेल आपण त्या सगळ्या गोष्टींचं, मॅप पण तयार केला असेल, मध्यमेत सुद्धा एखाद वेळेला आलं असेल की करू करायलाच पाहिजे, चला आता आपण उद्या सुरू करू आपण, पण उद्या कधीच येत नाही ना. तसं ते वैखरीपर्यंत कधी येतच नाही आणि बऱ्याच ऍक्शन्स आपल्या मनातल्या मनातच राहून जातात, अर्धवट राहून जातात. आणि ते जे सगळे काही विचार असतात आपले, जे आपण मनात ठरवलेले आहेत पण केलंच नाही काही, चांगलं वाईट काहीही असेल पण ते मग कुठे अडकणार आहे, हृदयात अडकून पडतं ते सगळं. म्हणून मग हृदयाला ऍक्शन आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, तिथे प्रोसेसिंग भावनांचं करायला लागतं. आणि भावनांचं जे प्रोसेसिंग आहे ते अग्नीनी होतं, हे जे रामाचं जे महत्व आहे, तो मणिपूर चक्राचा स्वामी आहे आणि मणिपूर चक्रातून जे जो अग्नी आहे त्या अग्नीची जी धग हृदयापर्यंत जाते, हृदयात पण अग्नी आहे, बायो इलेक्ट्रिकल एनर्जी आहे हृदयामध्ये, त्यामुळे अग्नी आहेच तिथे. आणि बायो इलेक्ट्रिकल म्हणजे मॅग्नेटिक फोर्स आहे तिथे बायो इलेक्ट्रिकल असल्यामुळे, त्यामुळे काय तो तुम्हाला जमिनीकडे खेचणारा तो रस आहे, अटॅचमेंटचा रस आहे तो, तो तुम्हाला खेचतो तुमच्याकडे. आणि त्याच्यामुळे त्याला अग्नी दिलं तर ते प्रसारण त्याचं व्हायला लागतं अग्नीचं. अग्नीने आपण बघतो ना मोठ दूध पण उतू जायला लागतं, म्हणजे काय आधी एवढंच असतं तर पातेल्याच्या वरती जायला लागतं, म्हणजे ते मोठं मोठं व्हायला लागतं, त्याच्यातली स्पेस वाढत जाते. तर तसं आपल्या हृदयातली स्पेस त्या अग्नीने वाढायला सुरुवात होते. आणि मग पीडा कशाची आहे, अटॅचमेंटची. अटॅचमेंट जसजशी कमी व्हायला लागेल तसतशी पीडा आपली जायला लागते. म्हणजे नामस्मरणाने केवढं काय काय घडू शकतं. मग काय आपण 24 तास नाम म्हणणार होत का? नाही ना, प्रत्यक्षात तर ते काही शक्य नाहीये. आपण हार्डली थोडा वेळ नाम म्हणणार. पण मग तुकाराम महाराज म्हणतात की आणि का वाचे न सेवी, वाचेने दुसरं काहीच करायचं नाहीये, नामस्मरणच करायचं आहे फक्त, असं म्हणतात ते. कसं काय शक्य आहे आणि का वाचे न सेवी कसं शक्य आहे? तर तसं नाहीये, तुम्ही जे काही बोलाल, प्रत्येक अक्षर आपल्याला माहितीये, ह्या सगळ्या मातृका ज्या सगळ्या आहेत किंवा डमरूतून निघालेला नाद आहे तो त्याचाच नाद आहे. त्यामुळे तुम्ही जे जे अक्षर बोलाल ते भगवंताचंच अक्षर आहे असं समजून जेव्हा तुम्ही बोलता, म्हणजे पूर्णपणे न्याय देऊन त्या अक्षरांना, त्या शब्दांना, त्या वाणीला, त्याच्यात एक नाद आहे, त्याच्यात एक सगळे आपले जे आर्टिक्युलेटर्स म्हणतो ते वापरले गेलेले आहेत आणि आपण बोलतोय, म्हणजे त्याच्यातला नाद आणि व्यंजन असं दोन्ही जेव्हा आपण ऐकतो, त्याच्यातल्या सूक्ष्मात जातो, त्याच्यातल्या भावनेकडे जातो, तेव्हा आपण म्हणतो ना शब्दातून बऱ्याच वेळेला भाव उमटू शकत नाही, मग नॉन व्हर्बल लँग्वेज आपण म्हणतो, ऍक्शन्स मधून झालेली अभिनय, नुसतं असं केलं, बोलले नाही मी, कळलं ना काय मला म्हणायचंय ते, असं वैखरीतून आलं नाही पण माझ्या शरीर बोललं. तसं त्या लेव्हलपर्यंत आपण जेव्हा जाणीवपूर्वक एखाद बोलणं करायला लागतो, म्हणजे 24 तास आपल्याला साक्षी भाव जागा ठेवायचा आहे असं ते थोडक्यात सांगतायत तुकाराम महाराज, की 24 तास तुम्ही जे काही करताय ते भगवंताचंच आहे, जे काही बोलताय ते भगवंताचंच आहे असं समजून जेव्हा आपण बोलू, तेव्हा ते प्रत्येक अक्षर हे भगवंताचंच अक्षर होईल. आणि पथ्यनाम विठोबाचे आणि तो वाचे न सेवी, मग ह्या पद्धतीने आपण जर केला जप, म्हणजे आपण जे मी आता जे मी एवढं बोलतेय ते जे काही बोलतेय ते जपच आहे. जप म्हणजे पुन्हा पुन्हा उच्चारण, बरोबर आहे ना? मग एवढं मोठं गद्य पद्य बोलतो त्याला आपण जप कसा म्हणू शकू? तर नाही, ते जे मनात माझा भाव आहे तो जर रामाचाच असेल हा, तर मनात मी आता मनात शब्द बोलले तरी भाव जरी रामाचाच असेल तर प्रत्येक अक्षर बोलताना राम 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 आत राम राम उमटेल.
कुठलंही मी अक्षर बोलत असेल तर त्याच्या नादातून आपल्याला माहिती 16 व्यंजन 16 स्वर आहेत, त्या 16 पेक्षा जास्त आपण म्हणूच शकत नाही. मग त्याचे कॉम्बिनेशन करून व्यंजन केलेली आहेत, त्या स्वरांची कॉम्बिनेशन करून, त्यामुळे आपण 16 पेक्षा जास्त बोलूच शकत नाही जर खरं कंठात आपलं लक्ष गेलं तर. त्यामुळे 16 मध्ये संपलं सगळं, जगनिर्मिती त्या 16 मध्ये आहे. तर आपण जर तिथे कंठाकडे आणि हृदयाकडे बघत बोलत राहिलो तर जो काही नाद आहे तो आपल्या आतमध्ये उपयोगाला पडेल. आणि तो आतमध्ये उपयोगाला पडला की म्हटलं ना, हृदयाच्या ठिकाणी जे सगळं आपला भार आहे, भावनांचा भार झालेला आहे, तो त्या भावनांचा निचरा व्हायला लागेल. आणि 90% आपले जे सगळे प्रॉब्लेम्स असतात ना, ज्या ज्या पीडा असतात त्या भावनेशी निगडीतच असतात. आणि भावनेशी निगडीत म्हणजे त्याच प्रकारचा तो अहंकार असतो आपला की माझं. आपण आपली दुःख सुद्धा सोडायला तयार नसतो, हे आपल्याला कधी लक्षात आलं असेल तर विचार करा याच्यावर. आपण आपली दुःख सुद्धा सोडत नाही, म्हणजे आपल्याला पीडा वारायला हवी असते पण आपण पीडा सोडायला तयार नसतो. कारण का, आपल्याला आता त्या पीडेचंच व्यसन लागलंय, या दुःखाचंच व्यसन लागलंय. प्रत्येक मानवाला दुःखाचं व्यसन आहे, म्हणजे आपण दुःख किती आहे त्याच्यावर एखादा माणूस किती मोठा आहे ते ठरवतो. बापरे ह्याला काय कष्ट पडले ना, म्हणजे तो माणूस मोठा. म्हणजे एखादा माणूस कष्टाशिवाय जर मोठा झाला तर त्याच्या मोठेपणाला आपण मान देत नाही, पण कष्टाने मोठा झाला म्हणजे आपण जास्त महत्व कष्टाला देतोय, जास्त महत्व पीडेला देतोय. जेव्हा आपण पीडेला जास्त महत्व न देता आनंदाला जास्त महत्व देऊ, काय ना, ही व्यक्ती कायम आनंदीच असते आणि तरी केवढा उत्कर्ष होतोय, किती सहज उत्कर्ष होतोय. त्या सहज उत्कर्षाचा जेव्हा आपण आनंद मानायला लागू ना एकमेकांचा सगळ्यांचा, तर तेव्हा ही पीडा आपोआप जाणार आहे. कारण आपण पीडेला मी म्हणत नाही होत, किंवा पीडेला दुसऱ्याची पीडा, पीडेवर आपण कॉन्सन्ट्रेट नाही करत होत. असं लक्षात घ्यायचं की आपण जिथे जाणीव नेऊ त्याचं भरण पोषण होणार आहे, तिथे ऊर्जा जाणार आहे. मग आपण पीडा 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 करत राहिलं तर पीडाच मोठी होणार आहे, कारण भरण पोषण त्याचं होत आहे, सगळी ऊर्जा तिथे प्रवाहित होते. त्यामुळे आपण काय करायचंय, आनंदाकडे मैत्री करुणा मुदिता उपेक्षा पतंजलीने सांगितलेलं आहे ना की दुःख जिथे असेल तिथे करुणा असली पाहिजे. ठीक आहे, समजे, ठीक आहे, हो कळलं हा मला. आपण म्हणतो ना, हो आपण लहान मुलांना पडली तर आपण एक पाठीवरून हात फिरतो, हो ग खरंच लागलं हो तुला, हो खरं. हा बस संपलं तिथे, ते दुखणंही पळून जातं. पाठीवरून आपण एक हात फिरवला ना, करुणा आपण त्या मुलांना दाखवली ना, तर तशी करुणा आपण आपल्या स्वतःला दाखवायची, तर ती पीडा कधी जाईल आपल्याला कळणार नाही. त्या पीडेशी करुणेच त्याला जोड द्यायचे. पथ्य नाम विठोबाचे आणि का वाचे न सेवी. पुढे काय ते म्हणतात, भव रोग ऐसे जाय आणि काय क्षुल्लके. आता ते भवरोगांबद्दल म्हणतात. भवरोग म्हणजे या संसारातले जे जे रोग आहेत, ज्या ज्या व्याधी आहेत, त्या सगळ्या आधी भौतिक, आधी दैविक आणि आधी आत्मिक, अशा 3 प्रकारच्या व्याधी वसिष्ठांनी सांगितलेले आहेत. आणि अर्थात आपल्या आयुर्वेदात सुद्धा याचं वर्णन आहे. हे 3ही प्रकारच्या व्याधी भवरोग, जे जे रोग आहेत ह्या 3 प्रकारात मोडतात. म्हणजे आधी आत्मिक, जे आपण म्हणतो आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे काय, मी माझा आणि अंतरंग, मी आणि माझा आत्मा. माझं हे बहिरंग आहे, शरीर आहे, आणि माझं आत्मा आहे. ह्या शरीर ते आत्मा, आतला जो प्रवास आहे तो सगळा आध्यात्मिक. आधी भौतिक म्हणजे काय, भौतिक म्हणजे हे पंचमहाभूतांनी झालेलं जे संपूर्ण विश्व आहे, आजूबाजूचं आपलं आहे, तर त्याच्यामुळे जे तयार होणारे प्रॉब्लेम्स आहेत. आता उन्हाळा चालू झाला, आपल्याला आता तुमच्या नाशिकला घामोळ बिमोळ येत नाही, पण मुंबईत थोडासा उन्हाळा झाला की घामोळ यायला सुरुवात होते. आता हा आधी भौतिक झाला, कारण
ते उन्हाळ्याला तुम्ही काही नाही ना करू शकत. आपल्या अंतरंगातलं असेल तर आपण खूप काही करू शकतो, पण बहिरंगातलं ह्याच्यावर आपले पंचमहाभूतांवर आपला ताबा नाहीये. तर ह्या आधी भौतिक त्याच्यामुळे झालेल्या व्याधी ज्या आहेत तर त्या कशा कंट्रोल करायच्या हे आयुर्वेदात सांगितलेलंच आहे. ऋतुचर्या वगैरे हे जे सगळे दिन संपूर्ण दिवस कसा हे करायचा, प्रकृतीप्रमाणे कसं वागायचं काय नाही, हे सगळं आयुर्वेदात आपल्या वर्णन आहे. तर इथे तेच सांगतायत, तेच काहीतरी सांगतायत की आध्यात्मिक आधी आणि आधी दैविक म्हणजे काय, जे वैश्विक वारे आहेत, चंद्र सूर्य यांचं नातं आहे किंवा ग्रहांचं आणि पृथ्वीचं जे नातं आहे, त्याच्यातनं ज्या ऊर्जा वाहत आहेत त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतात. हल्ली खूप जे स्केप्टिक लोक असतात अति स्वतःला सायंटिफिक म्हणवणारे पण ते चार्वाक असतात, ते सायंटिफिक नसतात, अर्धवट तर्क वापरतात, ते पूर्ण तर्क नाही वापरत. तर ते त्यांचं म्हणणं की तिकडे शनी शनी तुम्हाला काय करणार आहे, तर खरंच शनी काहीच नाही करत. हां खरं म्हणजे शनी नाही काही करत, पण सगळं नादमय जग आहे, सगळं व्हायब्रेशन्स आहेत. तर आपल्याला आज सुदैवानी सायन्सनी सिद्ध केलेलं आहे की सूर्यावर वादळं होतात तेव्हा पृथ्वीवर उष्णता वाढते. सूर्यावर वादळ झालं की पृथ्वीवर उष्णता, आता हे जर होऊ शकतं तर शनीचं का नाही होऊ शकत, कारण हे सगळ्यांचा एकमेकांशी रिलेशन आहे. आपल्या एकाच सूर्यमालेत हे सगळे ग्रह येतात, त्यामुळे एके ठिकाणी गोंधळ झाला की त्याचे परिणाम आपल्यावर होत असतात. आणि मानव अगदी क्षुल्लक आहे, छोटासा आहे, आपण काहीही करू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, आपण ऍडजस्ट व्हायचं आहे. म्हणजे जसं पावसात जायचं झालं तर आपण छत्री उघडतो, खिडकीतून अतिशय जोराची धूळ येते तर आपण खिडकी बंद करतो, किंवा बंद करण्यासारखं काही नसेल मोकळ्यावर आपण असू तर आपण आपण आडोशाला जातो. हे जसं आपण करतो ना, तर अशा सारखं करण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्या आयुर्वेदात खूप छान सांगितली आहे. आणि भवरोग ऐसे जाय आणि काय क्षुल्लके, तर त्यांनी ब्रह्मरसाचा काढा घेतल्याने हे सगळे आधिभौतिक आध्यात्मिक आणि आधी दैविक सगळे रोग निघून जातात. कसे निघून जातील, आता त्यांनी काही ती प्रोसेस ह्या अभंगात दिलेली नाहीये, इतरत्र अभंगात दिलेली आहे. हा पण बेसिकली काय होतं, भक्तीतून ना प्रज्ञा निर्माण होते. जेव्हा आपण बरोबर त्या साम्य अवस्थेत असतो, जेव्हा बरोबर त्या समाधी अवस्थेत असतो, सम अवस्थेत आपण जेव्हा जेव्हा जाऊ, भक्ती रसात असेल कुठल्याही साधनेत असेल, तर तेव्हा तेव्हा आपण हल्ली कॉम्प्युटरवर वगैरे कसं डाउनलोड करतो की नाही गोष्टी, तस वैश्विक जे नॉलेज आहे, वैश्विक जे विवेक आहे ज्याला प्रज्ञा म्हणतात, ती प्रज्ञा आपल्या डाउनलोड होते आपोआप. आपण काहीही करावं लागत नाही, फक्त त्या समाधीच्या सम अवस्थेच्या क्षणी आपण प्रत्येकच जण सम अवस्थेत सतत जात येत असतो, फक्त आपल्याला त्या सम अवस्थेची जाणीव नसल्यामुळे ते डाउनलोड होत नाही. कारण जाणीव असणं म्हणजे काय, ते आपण आता कॉम्प्युटरवर काय करतो, डाउनलोड म्हटल्यावर एंटर करायला लागतं ना, ती एंटर करण्याची प्रक्रिया म्हणजे साक्षीभाव. तर आपण प्रत्येक जण आपण असे फ्लक्च्युएट होत असतो, ह्या बाजूने तिकडे, एकदा इकडे एकदा तिकडे, एकदा इकडे एकदा तिकडे, म्हणजे प्रत्येक वेळेला मध्यात एकदा तरी काटा येणार की नाही आपला, मध्यातून गेल्याशिवाय काहीच होणार नाही. पण मध्याची आपल्याला जाणीव नसते ना, आणि जाणीव नसल्यामुळे ते जे वरून डाउनलोड व्हायचं त्यावेळेला आपण आपलं तिथे लक्षच नसल्यामुळे ते गेट बंद असतं आपलं, आणि ते गेट बंद असल्यामुळे इथपर्यंत येते ती प्रज्ञा आणि आपण घेतच नाही, परत आपण इकडे गेलो, परत ती वरती जाते निघून. ती पण प्रज्ञा अशी सारखी अशी होत असते, सारखे ते ब्लेसिंग्स शॉवर म्हणतो तर पावसासारखी ती सतत पडत असते. आपण स्वीकारायला लागते, ती कधी स्वीकारता येते
तर त्याबरोबर मध्यात आपण असतो तेव्हा ती स्वीकारता येते. देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिले, त्या उमऱ्यावर असताना आपल्याला ते स्वीकारता येतं. तर त्या उमऱ्यावर आपण राहणं गरजेचं आहे. आणि साक्षीभाव, म्हणून साक्षीभावाची साधनं आपल्याकडे सांगितली की तुम्ही जेव्हा साक्षीभावाची साधना छोट्या 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 गोष्टी, आता इथे पण तुकाराम महाराजांनी तेच सांगितलंय ना, आणि क वाचे न सेवी, म्हणजे दिवसभर जे तू बोलशील त्याच्यात साक्षीभाव ठेव. साक्षीभाव ठेवला ना की आपोआपच आपण त्या उमऱ्यावर असतो आणि आपोआपच आपल्याकडून तेच सेवन होतं, देवाचं नावच सेवन होतं. तर भवरोग ऐसे जाय आणि तो काय क्षुल्लके, तर हे असं नामस्मरण केल्याने आपण सतत त्या सुवर्ण मध्याचा ठाव घेत राहतो आणि सतत आपल्याला आपोआप गोष्टी कळत राहतात. आपोआप आपण काहीही विशेष न करता आपल्याला आपोआप गोष्टी कळायला लागतात. आणि काय क्षुल्लके, आणि मग एवढे सगळे भवरोग गेल्यानंतर बारीक सारीक काहीतरी राहिलं तर त्याचं काही एवढं काही वाटून घेऊ नका, कारण शेवटी हे द्वैत आहे, त्यामुळे थोडस काहीतरी शिल्लक राहणार. पण शिल्लक राहिलं ना तरी घाबरण्यासारखं काही नाहीये त्याच्यात, कारण आपली ताकद जास्त असेल. म्हणजे घरात एखादी मुंगी आली तर आपल्याला जसं भ्यायला होत नाही, पण एखादा टेररिस्ट आला हातात बंदूक घेऊन, एखादा सैनिक आला, तर आपल्याला घाबरायला होईल. हा, म्हणजे आपल्यापेक्षा मोठं काहीतरी असेल तर आपल्याला घाबरायला होतं, आपल्यापेक्षा छोटं असेल तर आपल्याला काही घाबरायचं कारण नाही. तसं जेव्हा ह्या पीडा छोट्याशा होऊन जातात, क्षुल्लक होऊन जातात, तेव्हा आपल्याला त्यांच्यापासून भय नाही काहीच. तर आपण नामस्मरणाने हे करू शकतो. नामस्मरणातच महात्म्य सांगितलेलं आहे, ब्रह्मरसचा काढा करणं म्हणजे नामस्मरण करणं. नामस्मरणाचंच महत्व कुठेतरी इथे सांगितलेलं आहे. पुढे शेवटी ते म्हणतात, तुका म्हणे नव्हे बाधा, तुका म्हणे नव्हे बाधा आणि कदा भूतांची. इथे आता हा काढा घेतल्यामुळे, हा ब्रह्मरसाचा काढा घेतल्यामुळे काय होत आहे, तर कशाचीही बाधा होत नाही, भूतांची बाधा होत नाही असं त्याने म्हटलं. आता आपण त्याचे दोन अर्थ घेऊ शकतो. एक भूतक येतं, आपण जे नॉर्मली भूत शब्द वापरतो, भूत प्रेत बाधा पिशाच्य बाधा शाप वगैरे यासारख्या ज्या बाधा असतात, तर ह्या बाधा असंही आपण घेऊ शकतो. आता ह्या बाधा कशा काय ह्या नामस्मरणाने जातील, हा अर्थ बघू, मग दुसरा अर्थ बघू. तर भूताकेतांची बाधा असते म्हणजे काय असतं माहितीये का, आता मी म्हटलं ना आपण इच्छांनी जगत असतो आणि आपल्या अर्धवट राहिलेल्या ज्या इच्छा असतात त्या आपल्या पूर्ण संचितात, आपल्या कर्माशयात त्या सगळ्या इच्छा पडलेल्या असतात. कधी एकदा मी बाहेर पडीन ह्या लेवलला येऊन त्या पडलेल्या असतात, पण त्यांना बाहेर पडायचं असतं, पण आपण त्यांना लाभून ठेवलेलं असत त्या इच्छांना. हा, म्हणजे असं आता वरून आपण घट्ट झाकण लावतो आणि सोड्याचं कसं होतं, सोड्यात असं झाकण उघडलं की फसकण बाहेर येतं, तशा लेव्हलला असलेल्या बाधा असतात आपल्या आतमध्ये. आपल्या इच्छा, आपले राग, षटविकार जे आपले आहेत, कोणाविषयीचा वाटलेला मत्सर असेल, कोणाविषयीचा वाटलेला राग असेल, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार आणि अजून याची कॉम्बिनेशन काय काय असतील याची. हा, त्यामुळे विषय समान आपले जे आपल्या ज्या भावना आतमध्ये अडकून पडलेल्या आहेत, हा, त्या आपल्या आतली ती बाधा आहे, पण आपण ती दाबून ठेवली आहे. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काहीतरी आहे, रेझोनन्स, हा, असे हे काही शब्द आपण ऐकलेले असतात. प्रॅक्टिकली होतं काय, फ्रिक्वेन्सीच्या भाषेत सांगते म्हणजे थोडस कळेल. आता हा जो राग आहे माझ्या आतमध्ये अडकून पडलेला, किंवा मला कोणाचा तरी मत्सर वाटतोय, भयंकर मत्सर वाटतोय की त्या हिला मिळालो आणि मला नाही, हा मत्सर गेल्या जन्मीचा वगैरे असेल, ह्याच जन्मीचा असला पाहिजे असं काही नाही, आणि तो असा अडकून पडलेला आहे. हा, आता त्याची समजा फ्रिक्वेन्सी 300 असेल, अशी नसते, हा 300 नसते, मी आपली माझ्या सोयीसाठी 300 म्हटलं, तर 300 असेल समजा त्याची फ्रिक्वेन्सी.
हर्ट्स मध्ये फ्रिक्वेन्सी आपण मापतो ना, तर 300 हर्ट्सची जर समजा त्या रागाची किंवा त्या विषाची विषासमान जे आपलं भाव असतो, कोणाला तरी किलिंग इन्स्टिंक्ट म्हणतो ना, कोणाला तरी मारून टाकायची इन्स्टिंक्ट असते, त्याची 300 फ्रिक्वेन्सी आहे. आता काय आहे, जे पिंडात ते ब्रह्मांडात. तर जसे माझ्या काही ह्या फ्रिक्वेन्सी अतृप्त माझ्यातल्या काही गोष्टी आहेत, तृप्ती झालेली नाहीये अशा माझ्या ज्या वासना आहेत, ती तृप्ती झालेली नाहीये अशा माझ्या इच्छा आहेत, चांगल्या वाईटचा संबंध नाही, आहेत पण वाईटच आहेत, तर त्या अडकल्यात माझ्या आतमध्ये. आता ब्रह्मांडात सुद्धा आपण सात लोक वगैरे सगळं आपण ऐकलेलं आहे ना, तसे ह्या पिशाच्य लोकांमध्ये पितृलोकामध्ये एक पिशाच्य लोक असतो, प्रेतलोक, पिशाच्य लोक आणि मग पितृलोक. असे ते तीन भाग जर केले तर त्याच्यातले प्रेत आणि पिशाच्य यांची आपल्याला बाधा होऊ शकते. कशी काय होणार, तर आता माझ्या आत 300 फ्रिक्वेन्सीचं काहीतरी आहे अडकलेलं, जे बाहेर येऊ इच्छित आहे. हा म्हणजे ते माझ्या अगदी असं हृदयात इथपर्यंत आलेलं आहे. आता मी वावरताना आपण म्हणतो ना, चिंचेच्या झाडाखालून जाऊ नका, रात्री 12-1 वाजता काळोखात प्रवास करू नका, कारण ते जे पितृलोक आहे ना, तो साधारण काळोखाच्या वेळेला किंवा हे जे काही आपल्याकडे वृक्ष सांगितलेले आहेत की ह्या वृक्षाखालून जाऊ नका, तर त्या वृक्षामध्ये ते त्या फ्रिक्वेन्सीज अट्रॅक्ट करायची त्यांची ही आहे क्षमता. त्यामुळे त्या तिथे जे काही असे अतृप्त आत्मे आहेत ते तिथे असतात, तिथे 300 फ्रिक्वेन्सीचा एखादा आत्मा आहे असं धरा, आणि मी त्या चिंचेच्या झाडाखालून गेले, माझी पण 300 फ्रिक्वेन्सी, इथे पण 300 फ्रिक्वेन्सी, आता फटकन तो जीवात्मा मला चिकटणार. तो नाही चिकतात आपणहून, हे घडत. मला बाधा आपोआप होते, तो जीवात्मा मला त्रास देण्यासाठी नाही आलेला, तो बिचारा आपला तिथे वरती झाडाला टांगलेला बसलेला आहे. पण मी झाडा खालून गेले ना, आणि माझी पण तीच फ्रिक्वेन्सी आहे, तर त्या दोन्ही फ्रिक्वेन्सीजची एकमेकांची मैत्री होते आणि त्या गोष्टीचा स्फोट होतो. आणि आपल्याला हा अनुभव आहे सतारीच्या ज्या तर्फेच्या तारा असतात, सोनाली त्यांना माहिती असेल, ते गाणाऱ्यांना माहिती असेल, वरची तार वाजली की त्या फ्रिक्वेन्सीची जी खालची तार असते ती आपोआप वाजते, आणि त्या वाजल्यानंतर तो जो नाद असतो तो मोठा होतो. म्हणजेच काय होतं, माझ्या आतली जी ती ती भूत आहेत, त्याला भूत म्हणतो आपण, अतृप्त माझ्या इच्छा तीच भूत आहेत, माझ्या आतमध्ये पण आहेत ती, तर त्यांचा स्फोट होतो, म्हणजे मला भूतांची बाधा होते. आता नामस्मरण केल्याने काय होईल, मी जेव्हा नामस्मरण करायला लागते तेव्हा ह्या ज्या माझ्या आतमध्ये असलेल्या इच्छा आहेत, सगळं व्हायब्रेशनच्या स्वरूपात आहे ना, हे लक्षात घ्या, नादाच्या स्वरूपात आहे. तर एका नादाने फोर्स्ड व्हायब्रेशन्स म्हणतात त्याला, हा नादाची एक संकल्पना आहे फोर्स्ड व्हायब्रेशन्स, म्हणजे तिथे मला ही व्हायब्रेशन 300 ची व्हायब्रेशन काढून टाकायचे माझ्या शरीरातनं, तर मी माझ्या मुखातून 300 ची व्हायब्रेशन गायची, बाहेर पडेल की नाही. गाण्याची बोलण्याची जी प्रक्रिया आहे ते म्हणजे काय आहे, गळ्यातून मी बाहेर काढून टाकते, म्हणजे माझ्या आतली ती फ्रिक्वेन्सी आहे ती मी बाहेर काढून टाकते. जेव्हा मी ती फ्रिक्वेन्सी गाते किंवा बोलते तेव्हा माझ्या आतून ती फ्रिक्वेन्सी मी बाहेर काढून टाकते. जेव्हा आपण हे जाणीवपूर्वक करतो तेव्हा ते परत आत येत नाही, जाणीवपूर्वक नाही केलं तर ते परत आत येतं. म्हणजे नामस्मरणाने काय होणार आहे, आपण ज्या हे जे आपण आधी लाऊड करतो मोठ्यानी, मग म्हणजे सगळ्या फ्रिक्वेन्सीज त्याच्यात येतात की नाही, जेवढ्या पॉसिबल फ्रिक्वेन्सीज आहेत आपल्या शरीरात अडकलेल्या त्या सगळ्या त्या याच्यामध्ये येतात, आणि मग त्या आपण त्या नामातून बाहेर काढतो. कारण उच्छ्वास म्हणजे बाहेर काढणं आहे ना,
आपलं बोलणं आहे, नामस्मरण आहे, हा उच्छ्वास आहे, म्हणजे विसर्जन करतो आपण कशाचं, आतल्या त्याच फ्रिक्वेन्सीजचं. एक छोटस उदाहरण सांगते म्हणजे तुम्हाला थोडस कळेल मला काय म्हणायचं आहे ते. आपल्या सगळ्यांनाच हे अनुभव असतात, अधून मधून आपल्याला खूप गोष्टींचा राग येत असतो. आता तो राग मॅनेज कसा करायचा, तर माझी पद्धत स्वतःची अशी होती की राग आला की तानपुरा काढायचा आणि गायला बसायचं, आणि न भूतो न भविष्यती अप्रतिम गाणं त्या दिवशी व्हायचं. कारण आतमध्ये अशी ऊर्जा बाहेर पडतीये, आता त्याला योग्य मार्ग दाखवून, म्हणजे आपण म्हणतो ना ट्रान्सफॉर्म करायचे, ती जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, राग प्रचंड राग आलेला आहे, ती ऊर्जा आहे. ऊर्जेला निगेटिव्ह पण असतं आणि पॉझिटिव्ह पण असतं, माहितीये ना आपल्याला सगळ्यालाच. तर त्या निगेटिव्हचा त्रास होतो, पॉझिटिव्हचा होणार नाही, इतकी सोपी गोष्ट आहे. तर त्या निगेटिव्ह म्हणजे मॅग्नेट आहे, इथे निगेटिव्ह आहे इथे पॉझिटिव्ह आहे, तर ते फ्लिप करता येतं का, नाणं फ्लिप करता येतं का, हो करता येतं. तर तेच करायचंय आपल्याला, निगेटिव्हचं पॉझिटिव्ह मध्ये रूपांतरण करायचंय, ज्या आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत नावडीचं आवडीचं रूपांतरण करायचंय. कसं करायचंय, ऊर्जाचे ती वापरायची ती ऊर्जा चांगल्या गोष्टींसाठी, तर गायण्यासाठी वापरा, कोणाला धावायला आवडत असेल तर धावण्यासाठी वापरा. पण लक्षात ठेवायचं हे की मी हा राग बाहेर काढते, संकल्प युक्त करायला पाहिजे, तर ती ऊर्जा बाहेर पडेल. आणि असं तात्कालिक त्याच्या त्यावेळेला आपण करू शकलो तर योग कर्मसु कौशलम, अतिशय कुशलतेने कर्म करता येतात. कारण आपण विकारांनीच युक्त आहोत, आपण जोपर्यंत देहात आहोत तोपर्यंत विकारांनी युक्त आहोत. तर विकारांनी युक्त, माऊलींना सुद्धा राग आला होता हो त्यांना शिव्या दिल्यानंतर ना, कारण शरीरात आहेत ते, त्यामुळे मग मुक्ताईने त्यांची समजूत काढली वगैरे ते झालं. आणि आपल्यासारखा त्यांचा राग टिकून नाही राहिला, कारण त्यांनी तात्कालिक तो घालवून टाकला. कारण राग येणं हे स्वाभाविक आहे, आपल्याला विकार आहेत, आपल्या शरीरात दोष आहेत, त्रिदोष आहेत, आपलं शरीर दोषमयच आहे, षट विकार घेऊन आलेलो आहोत, कारण त्याची तीच ती ऍक्टिव्हिटी आहे. तर मुद्दा असा आहे की त्यांना आपल्याला मॅनेज करायचं आहे, तर त्यांना आपल्याला वागवायचं कसं ते आपल्याला कळलं पाहिजे योग्य वेळेला. किती किती प्रमाणात तो अग्नी पाहिजे, अग्नीचा उपयोग आहे म्हणजे रागाचा, ज्याला आपण क्रोध म्हणतो त्यात क्रोधाचा उपयोग आहे, क्रोध म्हणजे अग्नी. मग अग्नीचा किती अग्नी ठेवला असता दूध उतू जाणार नाही, दूध उतूही नाही गेलं पाहिजे, दूध करपलंही नाही पाहिजे, आणि आपलं लक्षही असलं पाहिजे, तिथे नाही तर बसा बसा उतू तरी जाईल, नाही तर पातेलं तरी जळून जाईल लक्ष नसलं तर. त्यामुळे ते कर्म कसं कुशलतेने ते कर्म करायचं, तो जो अग्नी आलाय, तो जो राग आपल्याला आलेला आहे, तो कसा आपण वागवायचा. तर तुकाराम महाराज खूप छान आणि सुंदर सांगतात की नामस्मरणासारखा उत्तम उपाय नाही तो, ब्रह्मरसात ब्रह्मरस आहे तो जसाच्या तसा सेवन करू नका. म्हणजे अग्नी आहे तो हातात नका ठेवू, उपकरण घ्या त्याच्यासाठी, नाहीतर आपल्याला त्याचा त्रास होईल. त्याचं प्रोसेसिंग करायचं आहे, मानवाने बुद्धी वापरूनच वागायचं आहे, प्राण्यांसारखं आपल्याला वागून चालणार नाही. मानवाने बुद्धी वापरलीच पाहिजे, आपल्याला बुद्धी वापरण्यासाठी दिले, तर बुद्धीचा विकास करून आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या पिढ्यांमधून बाहेर जाता येतं. तुका म्हणे नव्हे बाधा आणि कदा भूतांची. दुसरा एक भूतांचा अर्थ असा आहे की पृथ्वी आप तेज वायू आकाश ही जी पंचमहाभूत आहेत, जे आपण मगाशी बघितलं की आधी भौतिक प्रॉब्लेम्स जे आहेत, ऋतुमानाने आलेले आणि हे असे जे काही प्रॉब्लेम्स आहेत बाहेरून आलेले, तर त्यांचा सुद्धा आपल्याला भूतांची बाधा सुद्धा, ह्याही भूतांची बाधा आपल्याला त्याच्यामुळे काढता येते. कशामुळे, तर नामस्मरणामुळे. त्यांनी नामस्मरण हा शब्द नाही वापरलेला, पण नामस्मरणाविषयीच बोललेले आहेत ते. आणि नामस्मरणाने ब्रह्मरसाचा काढा करायचा आहे. नामस्मरण हा अग्नी आहे, आपल्याला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, पण आपला जो वाणी आहे वाक, त्याला अग्नी आणि वायू ही त्याची दोन मूळ पंचमहाभूतांपैकी ही दोन मूळ तत्व आहेत. तर तुम्हाला तो अग्नी
व्यवस्थित वागवता आला तर आपल्याला सगळ्या प्रकारच्या पीडांवर उपाय आहे. पण आपल्याला फक्त शिकायचंय काय, तो वागवायचा कसा अग्नी, हा त्या ब्रह्मरसाचा काढा कसा करायचा. आणि मानवाने हा करणं क्रमप्राप्त आहे, साधना करणं क्रमप्राप्त आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच कुठल्याही प्रकारची आपली पीडा आहे, शरीराची, मनाची, भावनांची कुठलीही पीडा असेल ती आपली दूर होऊ शकते. एवढं बोलून मी थांबते, कारण 8 वाजून गेलेत. तर धन्यवाद, खूप छान ऐकल्याबद्दल. खूपच सुरेख निरूपण झालं. आणि हे लावत नव्हते तर ऐकू नव्हते तुला, सॉरी. खूप सुरेख निरूपण झालं आणि खूप म्हणजे एकदम अगदी असं ज्ञानाच्या. मी माझ्या बालबोध वाणी मध्ये सांगितलेलं आहे म्हणजे आपण घरगुती म्हणतो ना, तसं मला घरगुती बोलता येतं, मला स्टेज टाइप बोलता येत नाही. तर आपल्याला आपण आवडून घेतलं असेल तर जास्त छान. सगळ्यांचे कमेंट्स येत आहेत, खूप छान, खूप सुंदर, मस्त. खरोखर अगदी सोप्या भाषेमध्ये जी तुमची सांगण्याची पद्धत आहे, जी शैली आहे, तीच खूप छान भावते आणि मस्त वाटलं अगदी. म्हणजे असं ज्ञानाच्या अशा छान तलावामध्ये डुंबत होतो असं काहीतरी वाटत होतं, सुंदर आणि खूप छान झालं. धन्यवाद. आणि खूप छान वाटलं मला आज, कारण मी ना गेल्या वर्षीपासून ठरवत होते ब्रह्मरस घेई काढा याच्यावर आपण काहीतरी बोललं पाहिजे असं, पण तो योग इथे येणार होता सोनालीताईं बरोबर हे मला माहिती नव्हतं. योग आणि सुंदर मुहूर्त असं छान, अगदी अगदी खरंय. तो अग्नीच, आपण आपण रामाबद्दल बोलतोय ना, तो अग्नीच प्रज्वलित झाला. ब्रह्मरसाचा काढा व्हायला सुरुवात झाली. आणि मुख्य म्हणजे जे तुम्ही सांगताय त्याची अनुभूती पण घेतली जातीये, ते पॅरलली होत आहे, त्याच एक समाधान आणि त्याचा आनंद खूप छान आहे. मस्त वाटतंय की अरे हो, आपण हे करतो आहोत आणि करून घेतो आहोत, त्यामुळे खूप छान वाटतंय. हे सगळ्या उपक्रमामध्येही तेच सगळं घडतं आहे आणि त्याला पुष्टी देणार तुमचं आजचं सगळं निरूपण आणि सगळं व्याख्यान होत. आणि हे बोलत असताना सोनाली, ते तुमचा व्हिडिओ चालू असल्यामुळे मागे राम दिसत होता, धनुर्धारी राम, त्यामुळे तर खूप अजून ती ऊर्जा तिथून मिळत होती कुठेतरी. सगुणापासूनच ऊर्जा मिळते ना आपल्याला, आपल्याला सगुण लागतं काहीतरी. सगळ्यांना अनम्यूट करते, कोणाला काही अगदी विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर, नाहीतर मग आपण आजच्या सत्राचा समारोप करूया. हा
जगताप काकू तुम्ही अनम्यूट करून बघा स्वतःला, नाही होते? हो झाले झाले. हा काय झालं? हा काही म्हटलं, कोणाला काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल, अभिप्राय द्यायचा असेल तर बोलू शकता. दीदी मी तुम्हाला एक विचारू का, कि भक्ती साधना आपण करतो ना, तर त्याचे तीन हे आहेत, कर्म आहे, भक्ती आहे आणि योग आहे. तो योगाद्वारे आपण जे करतो ना, म्हणजे आता कर्म केल्यावरती आपण अर्थातच देवाच्या तिथे किंवा भक्तीने पण, तसं योगाद्वारे कसं काय जाता येतं? तर मला त्याचा एक प्रश्न पडतो की योगाद्वारे काय करता येतं? म्हणजे आता मी एकदा नाशिकला गेली होती ना, तेव्हा पाण्यावर तरंगताना एक माणूस पाण्यावरती झोपला होता. म्हणजे हे कोणता योग झाला हा? म्हणजे योगाद्वारेच होतं का हे सर्व? तंत्र साधना आहे ती. तंत्रामध्ये असे ज्या सगळ्या सिद्धी वगैरे आहेत त्या तंत्र साधनेने मिळतात. योगात योगाचाच भाग आहे तो. फार गहन म्हणजे ती अवघड अवघड साधन आहे ती. अवघड आणि ती विरक्त होऊनच करायला लागते, करावी लागते. संसारात राहून ती साधना नाही करता येत, कारण त्याला 18-18 तास 20-20 तास ती साधना करायला लागते. अच्छा. संसारात राहून आपल्याला तेवढी करता येणार नाही. म्हणजे संसारी लोकांना करता येणार नाही असं नाही, हा संसारात राहून करता येणार नाही, करता येणार. बरोबर आहे. हा कारण मला फार आश्चर्य वाटलं होतं की पाण्यावरती झोपला होता, म्हणजे साधूच होता सर, पण पाण्यावरती झोपला होता. मग ते मला कळलं की हे योगाचा प्रकार आहे म्हणून. हे योगामध्ये म्हणजे असे प्रकार आहेत. पण आपल्या आपल्याकडे असं अगदी सिद्धी सारखं दाफे, पण आपल्याकडे काही आता खूप छान हिप्नॉटिझम सारखी जी तंत्र झालेली आहेत, विकसित झालेली आहेत आज, तर त्या हिप्नॉटिझम सारख्या तंत्रामधनं गाईडेड पद्धतीने आपल्याला हे करून घेता येतं कोणाकडून. अच्छा. आणि अशी उदाहरणं खूप आहेत. अच्छा. हा. आणि अगदी अगदी मी सुद्धा आम्ही वॉटर वॉटर हिलिंग करतो तेव्हा ती व्यक्ती पाण्यावर तरंगत असते. तेच मी सांगते, नाही बुडत, पण हे गाईडेड असत. ती व्यक्ती आपलं आपलं नाही करू शकत. नाही ना. म्हणजे टेक्निक्स आहेत त्याची. हे साधना आहे हा एक, म्हणजे ह्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. योगामध्ये पण अनेक प्रकार आहेत, पण ते आपल्याला संसारात राहून जमणार नाही. नाही जमणार संसारात राहून आपल्याला अष्टांग योगात जपू शकतो. बाकीच्या अवघड आहेत साधना. साधना अवघड आणि जी ओतून करायला लागणाऱ्या साधना आहेत त्या. अच्छा. म्हणून संसारात राहणाऱ्यांसाठी भक्ती सारखी उत्तम साधना नाही ना. साधना दळिता कांडिता तुझं गाई ना अनंत. आता ह्याच्यात जे तुकाराम महाराजांनी सांगितलंय ना, पथ्य नाम विठोबाचे आणि का वाचे न सेवी. तू जे काही कार्य करशील त्याच्यात पांडुरंगच आहे. जनाबाईंनी तेच केलं ना, जनाबाईंनी तेच केलं, संत सखूंनी तेच केलं. जे काही मी करते त्याच्यात पांडुरंगच आहे, दुसरं नाहीच आहे. काही विश्वात दुसरं नाहीच आहे हा भाव ठेवून, त्यामुळे भक्तीतून आपल्याला संसार करता येतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि भक्तीतून कसं करावं हेच, संसारात राहून कसं करावं हेच तुकाराम महाराजात सांगतायत. जे भरतनाट्यशास्त्रात सुद्धा तेच सांगितलंय, तुम्ही संसारात राहून कसं नवरसावर ताबा मिळवाल. नाट्यशास्त्रात 8 रस सांगितलेत, पण त्या 8 रसांवर तुम्ही ताबा कसा मिळवाल? तर त्या ज्या काही साधना सांगितले त्याच्यामध्ये त्या संसारात राहून करण्याच्या साधना आहेत, सोप्या सोप्या हलक्या फुलक्या आवडतील अशा, वृक्ष नाहीयेत त्या. म्हणून नामस्मरण छान वाटतं ना, रामाचं नाव घ्यायला, रामाची मूर्त पूजायला छान वाटतं. ते छान वाटणं जे आहे ते संसारात राहून करायचं आहे, करायचंय. त्यात एक आनंद आहे. हो नक्कीच आहे, नक्कीच आहे. हो
आणि कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? चालेल, थांबूयात मग. खूपच छान वाटलं, मस्त छान आहे, खूप छान. आणि आता ब्रह्मरसाचा काढा आपण सगळ्यांनीच सेवन करत राहणे आणि त्याच्यामध्ये ओतप्रोत होऊन त्या भक्तिरसामध्ये डुंबून मोक्षाप्रत पोहोचण्याचा प्रयत्न. यस. आणि अजून 2 दिवस आहेत रामनवमीला. आता या पद्धतीने आपण नामस्मरण केलं पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी दिवसभर. म्हणजे आता हे मला असं वाटतं की एवढं झालं की ते नामस्मरण संपायला नाही पाहिजे. मनात आपल्या राम असला असायला पाहिजे. बॅकग्राऊंड म्युझिक रामाचं असलं पाहिजे आपल्या मनात. हा, बाहेर नाही मी म्हणते. खूप छान. औपचारिकपणे धन्यवाद पण नको वाटतंय असं म्हणायला. तर अगदी असं सगळं माऊली करतायत, करून घेतायत आपल्याकडनं. खरंय, सगळं काही रामार्पण मस्तू. रामार्पण मस्तू. छान. गुढीपाडवा ते रामनवमी हा राम उत्सवानिमित्त छान हा सगळा योग जुळून आला आणि आपल्या ज्ञानात मंजिरीताईंच्या सगळ्या निरूपणातून सुंदर अशी भर पडली आणि त्याचं प्रात्यक्षिक स्वरूपात म्हणूयात किंवा उपासना आणि अभ्यास स्वरूपामध्ये आपण सगळं हे सुरू ठेवूयात अखंडितपणे. हीच रामचरणी प्रार्थना. संपूर्ण जगत कल्याणासाठी प्रार्थना करूया समारोपाची आणि इथे पूर्ण विराम देऊयात आजच्या सत्राला. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु, लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जय श्री राम. जय गुरुदेव. उद्या भेटूया या सत्रासाठी संध्याकाळी ठीक 6:30 वाजता. उद्याला एक नव्या अभ्यासक आपल्या बरोबर आहेत. त्या कोण आहेत ते आपण उद्याला त्यांना भेटूया, बघूया, ऐकूयात आणि तसा मेसेजही मी पाठवते सगळ्यांना लक्षात येईल. म्हणजे रे ताई तुम्ही पण उद्याला शक्य असेल तर उद्या परवा तेव्हा जरूर जॉईन व्हा. जय श्रीराम.